नमस्कार, आज आपण उदयपूर पिकनिकमधील ट्रीपचा दुसरा दिवस पाहणार आहोत. त्या दिवशी आम्ही संध्याकाळी आमच्या हॉटेलवरती पोचलो. त्यानंतर फ्रेश होऊन आम्ही सिटी पॅलेस आणि सिटी पॅलेसच्याच बाजूला एक ठाकूरजीचे मंदिर होते तिथे दर्शनासाठी गेलो. तर या पद्धतीने आम्ही हॉटेलमध्ये एंट्री केल्यानंतर पांढरेशुभ्र अतिशय नाजूक रेखीव डिझाईन केलेले छान असे हॉटेल होते. बेड, गादी, पडदे, लॅम्प अतिशय रेखीव. हे पहा, आपला हा जुन्या काळातील खंदील होता, त्या पद्धतीने हा लॅम्प इथे लावलेले होते दोन. खूप छान आणि प्रसन्न अशी ही हॉटेलची रूम होती. मिरर, चौकटी खिडकीच्या बाजूच्या याची एकदम छान अशी रेखीव डिझाईन होती. आणि बाहेरच असा हा तलाव होता, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकण्यास येत होता आणि इथेच बाहेर मुलं छान अशी खेळत होती. उदयपूरमध्ये प्रत्येक गेट हे या पद्धतीचे असे गोल आहे, कारण आपल्याकडे तर नवीन वर्षाची सुरुवात आम्ही ठाकूरजीच्या दर्शनाने केली. इथे खूप सारी गर्दी होती, लोक भजन करण्यामध्ये गुंतलेली होती. इथे सगळा होता, तिथे ही मूर्ती आधी पण पाहू शकत होता, पण नवीन वर्षामुळे तिथे खूप गर्दी बनली होती, लोक भजन करण्यामध्ये गुंतली झाले होते. तर आम्ही या पद्धतीने दर्शन घेऊन पिकनिकची सुरुवात केली आहे. थंडीही खूप होती तिकडे, तर मुलंही एन्जॉय करत होते, वातावरण खूप सुंदर होते. तर अशा पद्धतीने तिथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आणि प्रसन्न मनाने लोक इथे आरती पूजा भजन करत होते. नंतर त्याच्या बाजूला सिटी पॅलेस होते. आम्ही तिथून थोड्या अंतरावर सिटी पॅलेसला पोचलो. एकदम अतिशय भव्यदव्य, निसर्गरम्य, सुंदर, स्वच्छ असे सिटी पॅलेस होते. रात्र खूप होत होती, त्यामुळे पुढील व्हिडिओ मला हा जास्त काढता आला नाही. महाराणा प्रताप यांची माहिती तिथे दिली जात होती. दोन्ही साईडला साऊंड लावून तिथे सर्व पब्लिक लोकांना असं खुर्चीवर बसून महाराणा प्रतापचे युद्ध, त्यांनी केलेले पराक्रम, त्यांच्या मुलांची कहाणी इथे सांगितली जात होती. परंतु इथे आत एंट्री करण्यासाठी 5 वर्षापर्यंतच्या सर्व मुलांना तिकीट घेतले जाते व छोट्या मुलांना फ्रीमध्ये सोडले जाते. प्रत्येक ठिकाणी 100, 200, 300 रुपये अशी इथे फीज आहे पर व्यक्ती. तर राजस्थानची खासियत म्हणजे पांढरेशुभ्र मंदिर, स्वच्छता, खूप छान वातावरण आणि अतिशय रेखीव नाजूक डिझाईन. खूप सुंदर आणि छान अशी कलाकृती तुम्हाला इथे राजस्थानमध्ये पाहायला भेटेल. महाराणा प्रताप, त्यांची पत्नी राणी, त्यांनी केलेली युद्ध जिंकण्यासाठी केलेली कोशिश, त्यांचा मुलगा, असं तुम्हाला ते ऐकण्यास इथे 2 ते 3 तास तुम्हाला ऐकण्यास भेटेल. परंतु चित्रफितीमध्ये कोणतीही माहिती न सांगता फक्त ते कॅसेट लावून ठेवतात आणि तेच आपल्याला ऐकावं लागतं, त्यामुळे खूप कंटाळवणे वाटतं. आम्ही ते जास्त वेळ ऐकलेले नाही. नंतर आम्ही सिटी पॅलेस फिरून आमच्या हॉटेलवरती आलो. तरी ते महाराणा प्रतापची त्या काळात त्यांनी युद्धामध्ये वापरलेली तलवारही आहे. तर अशा पद्धतीने बाजूलाच तलाव आहे आणि छान असे आम्ही घरी येताना फोटो काढलेले आहेत. थंडी खूप होती, प्रवासाचा कंटाळा होता आणि हॅपी न्यू इयर आणि 31st हे आम्ही उदयपूरला सेलिब्रेशन केले. तर बाहेर अंधारामध्ये या पद्धतीने आम्ही फोटो काढलेले आहेत सिटी पॅलेसच्या.
फॅमिली फोटो, त्यानंतर हॉटेलमध्ये जेवण खूप छान होते, राजस्थान थाली आम्ही सर्वांनी खाली वेज, त्याचा आम्हाला फोटो काढता आला नाही कारण सर्वांना थकून गेले होते आणि खूप भूक लागलेली, त्यामुळे फटाफट सर्वांनी जेवण करून आम्ही लगेच झोपलो। तर अतिशय छान आणि सुंदर असं हे उदयपूर सिटी आहे, वातावरण खूप छान आहे। उदयपूर सिटीमध्ये हॉस्पिटल आणि मेडिकल खूप कमी आहेत। जेवण झाल्यानंतर हटपट आणि आतमेहात आनंद घेण्यासाठी आम्ही हॉटेलच्या वरती टेरेसवरती गेलो, तर तिथे त्यांनी छान अरेंजमेंट केलेले डान्स गाणी वगैरे लावून कस्टमर सर्व एन्जॉय करत होते आणि थोडा डान्स केला आणि लगेच परी, रुद्रा, आरू यांनी छान मस्त असे हे डान्स केलेले आहेत, मुलं खूप एन्जॉय करत होती। तर अशा पद्धतीने आमचा पिकनिकचा दुसरा दिवस गेला सिटी पॅलेस आणि ठाकूरजीच्या दर्शनाने। आता आपण थ्री डेज तिसरा पार्ट थ्री पाहणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ बघायला कसा वाटला तो कमेंट करून सांगा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। तर कॅन्डलेट डिनर, सोम्य लाईट आणि स्वच्छ आकाश, चांदण्यांचा प्रकाश असे छान असे हे वरतून या पद्धतीने हे उदयपूर सिटी दिसत होती। तर 31st हा छान असा मूड नवीन वर्षाचा उदयपूरमधील। तर हॉटेलमध्येही खूप छान झाडे लावलेली होती, वातावरण खूप छान होतं। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आता लवकरच भेटूया नवीन एक व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत बाय बाय।